आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. थकीत ऊस बिले, कामगारांचे पगार या प्रश्नी माजी खासदार राजू शेट्टी यांच्या घरासमोर आंदोलन करणार, बळीराजा संघटनेने दिला इशारा. 7 फेब्रुवारी रोजी शिरोळ येथे बळीराजा शेतकरी संघटना सांगली जिल्हा अध्यक्ष माननीय श्री डॉक्टर उन्मेश देशमुख व उपाध्यक्ष सांगली जिल्हा सागर चव्हाण आणि बळीराजा शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने माजी खासदार राजू शेट्टी यांच्या घरासमोर आंदोलन करणार आहे. आम्ही येत्या 7 तारखेला शिरोळमध्ये आदरणीय माजी खासदार राजू शेट्टी साहेबांच्या विरोधामध्ये त्यांच्या घरासमोर आंदोलन करणार आहे. याचं कारण असं आहे की वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचं सन 13-14 देणे बाकी आज दिलेलं नाही आणि खऱ्या अर्थानं वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आदरणीय विशाल पाटील साहेब यांना त्यांनी लोकसभेला उमेदवारी दिली होती आणि उमेदवारी देताना त्यांनी सांगितलं होतं की येणाऱ्या 8 ते 10 दिवसांमध्ये आम्ही तुमचं थकीत ऊस बिल सन 13-14 ऊस बिल आम्ही देतो. पण आजपर्यंत त्यांनी थकीत ऊस बिलाची रक्कम दिली नाही. जवळजवळ लोकसभेला आज 11 ते 12 महिने होत आले तरी खऱ्या अर्थानं त्यांनी थकीत ऊस बिलाच्या संदर्भामध्ये कोणतीही कारवाई अथवा कोणतंही आंदोलन केलेलं नाही. आमचं स्पष्ट मत आहे की येणाऱ्या काळामध्ये खऱ्या अर्थानं राजू शेट्टी असतील सदा खोत असतील. आमचं स्पष्ट मत आहे की त्यांना शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये अजिबात देणं घेणं नाही किंवा त्यांच्या संदर्भामध्ये बोलण्याचा त्यांना अधिकार नाही, त्यांच्या कर्जमाफीबद्दल बोलण्याचा त्यांना अधिकार नाही. याचं कारण असं आहे की हे नेहमीच कारखानदाराशी साटेलोटे करत आलेले आहेत. इथेच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचं जर चित्र पाहिलं तरी शेतकरी चळवळ खऱ्या अर्थानं मोडीत काढलेली आहे असं म्हटलं तरी त्या ठिकाणी वावगं ठरणार नाही. आणि येणाऱ्या 7 तारखेला आम्ही सर्व शेतकरी ज्या शेतकऱ्याने ऊस घातलेला आहे सन 13-14 ते सर्व शेतकरी त्याचबरोबर वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे कामगार वर्ग आम्ही सगळे मिळून येणाऱ्या काळामध्ये 7 तारखेला आम्ही तहसील ऑफिस शिरोळ ते त्यांच्या घरासमोर अशा पद्धतीचं गांधीगिरी पद्धतीचं आंदोलन करण्याचं मी ठरवलेलं आहे. आणि येणाऱ्या 7 तारखेला तमाम शेतकऱ्यांना माझं नम्र आव्हान आहे की ज्याने आपला ऊस घातलेला आहे अशा सर्व शेतकरी बांधव आणि कामगारांनी त्या ठिकाणी 7 तारखेला 11 वाजता शिरोळ तहसील ऑफिसच्या समोर जमा व्हायचं आहे. तिथून आपण खासदार राजू शेट्टी माजी खासदार राजू शेट्टींच्या घरासमोर आंदोलनासाठी जायचं आहे. एवढीच कळकळीची विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. महानकारी न्यूज साठी शिरोळहून संदीप इंगळे.